सीताबाई स्वामीना त्रा माझा ऊस तोडून माझा म्या भरती केलता देवी, पण ते शाही झाला तर मी ऊसच तोडीत होते. ऊस तोडीता तोडीतच ते भरती झाला माझा लावला म्या. तर माझी मी काही युक्त आठवण करायची की माझा मुलगा गेला हे कसा करीन, त्याचे वडील तर एकदम भोळे येत. माझी परिस्थिती एकटी बेकार होती की माझी मी लोकांचा धंदा करून म्या परिस्थिती केली ती. म्हणजे एकदम लोकांचा धंदा केला म्या, बेला पुरता ऊस तो वाडा तुमच्या बराशी खाणल्या तुमच्या सडक केली, पण माझा ते भरती झाला. ते म्हणायचं मला दुसरी भरती काय, मला तो पैसा भरणार नाहीस, मला पैसा काय मिळू शकत नाही. हा एवढी ही नोकरी केली. तर ऊस तोडून जर त्याच्या अंगाला दुःख व्हायला लागली होती तर तू माघारी आला. त्यांनी ते आपला भरती व्हायला गेला, हिंमत धरून गेला, हिंमत धरून ते आपल्या हिमती केलं. मला पत्र पाठायला लागला की बाई मी रोज व्हायला गेलोय. म्हणला तुझ्याकडे यायचं नाही, मला डायरेक्ट माझा चुलता मला लायतोय, तुझ्याकडे येऊन काय करू मी, मी कोल्हापूर जिल्ह्यात होते. तर मी काय त्याला वाट लावाय आले नाही, बरोबर आहे. तर मी वाट लावाय नाही आले, त्यांनी पत्र पाठवलं मला. पहिलं काय आपल्याला फोन वगैरे नव्हतं, तर पत्र पाठवलं मी रडायला लागले. त्यांनी परत मी पाठवलं पत्र, ते म्हणला बाई तू रडू नको, मला इकते हार्डी माझी परीक्षा चालली, पण 9 महिने माझी परीक्षा मी करून तुझ्याकडे येतो, पण तुला मी परत ऊस तोडाया लावणार नाही. आता त्यांनी आपल्या जीवनाचा हे केला की बाई मी येतोय माघारी मी. तर येतो म्हणला तरी ते माघारी गेला. 5 यायचा त्या दिवशी त्याची घटना घडली. गेला औरंगाबादला, गेला बीडला, गेला पाटद्याला, गेला त्यांनी 4-5 भऱ्या गेला. त्यांनी त्यापला जोडीदार केला एक, ते पळून त्यांना त्यापला याम केला, त्यांनी त्यापलं सगळं केलं. पण शेवटला औरंगाबादला भरती गेल्यावर ती भरती बी झाला. आणि तो 1 जानेवारीलाच भरती बी गेला, रुजू व्हायला बी गेला, आणि ती भरती बी झाला. म्हण असतो जगाच्या ह्याच्यात बरं झालं, जग दुनिया आपल्याला नवाजीन की हे बाप बोळा होता, त्याला काही समजत नव्हतं. आईने केलं लोकांचं कष्ट, कसं कष्टपाणी करून कसं तरी ते आपला रांकीला लागला, पण ते रांकीला लागून आपली हे सेवा करायला राहिला नाही ना. मला कळाली बातमी लोकांकडून कळाली की मला एकदम त्यांनी काय डायरेक्ट सांगितलं नाही, 8 दिवस बी मला सांगितलं नाही. पूर्ण लोकायला माहिती, पण आपल्याला घरात माहीत होऊन द्यायनात. मी ते कळाल्याबरोबर माझ्या पोटात असं झालं की माझ्या लेकाचं काहीतरी झालंय म्हणून माझं काळजी एकदम उडून गेलं. मी एकदम पाणी प्यायची सोक पडायचा, मला घराच्या बाहेर हे लोक निघून देत नसत की हिला माहिती होईल. तुम्हासारखे म्हणत त्याचा हात मोवाडाय, फलानं म्हणत पाय मोवाडाय, त्याचं ते चांगलं आहे दवाखान्यात हे, ते काही करीत नाही. तू येतोय तुझा लेक तुझ्यापाशी, मी देवाला नवस करायचे की देवा माझा लेक येद येऊ दे, मी सगळं करते, पण माझा दे लेक नीट होऊन येऊ दे. लोक म्हणत बाई तुझा पा त्याचा पाय मोडाय, तुझा सुनील गेलेला नाही, ते आजारी पाडाय दवाखान्यात हे, असे म्हणायचे. पण 8 दिवशी त्याचं संध्याकाळी मला त्याने सकाळी 10 वाजता कळलं की आता उद्या संध्याकाळी फिरत यायची आपलं इथं. मग लोक म्हणले तुम्हासारखे की बाबा आईला कळून द्या, या काय की आईचं काळी लय दडकत असतं. मग त्याने उद्या यायचं म्हणते, त्याने मला आज सकाळी कळलं कळलं. पण ती फिरत आल्या माझं कुठं कधी बांधत हे की हे का झालं, मला काय म्हणत होते हे. माझं तर गाडली घटना, याने मला म्हणले की पाय मोवाडाय, हात मोवाडाय, काहीतरी आजारी पडाय. पण आता ही इलाजच नव्हता ना तिथं काही करायचा, बंदिस्ती होणार. चालत गेला वाट लावायला, असं उभा राहून गेला. राखी पौर्णिमाला गेला ईदू, 2 दिवस राखी पौर्णिमन गेला. म्हणला मी 5 महिने माघार येतो, यायचा 3 तारखेला म्हणून त्याचं 1 तारखेलाच घटना होऊन बसली. गावकऱ्यांनी लय सांभाळ आमच्या आठवण करून, म्हणजे त्याने माहीतच होऊन दिलं नाही असं आमच्या घरातल्याला की हे जर घरात माहीत झालं तर हे लोक काही एखाद्याला जास्त कमी होऊ नये. 8 दिवस म्हणजे आम्हाला सांभाळच त्यांनी गाववाल्यांनी म्हणायचं. तर फाट्यावर केलेली आमची ईदी त्याची, त्याचं सुमारक बांधले आम्ही, त्याचं सगळं केलं. हां त्याचा आपण पुतळा जे पुरवणं आणलेला आहे 2007 का 2007 आणली, 7-8 आणली असं मूर्त जे पुराव. काय आठवण येते की मला वाटतं काय करू बाबड्याला माझ्या, तर त्याची मूर्त बघितले तर वाटतं कुठं शिक धरू त्याला. तर त्याला मुका घेऊन सिनेमाला आठवण होती, तर काय करायचं. त्याचा सायना संगीत मूर्त काढून आणलेली, त्याला जर बघितलं तर आपण पुण्यतीत घालतो तर आपल्याला वाटतं कधी आतमध्ये जाऊ त्याची पपे घेऊ.
बरं वाटतंय, पण आपल्याला आईला कसं वाटतं की माझा मुलगा मला पाहिजे होता. आंबर झाल्यावर आता सगळ्याला आनंदी, पण माझ्या आईच्या काळजाला वाटतं ना लसं उडतंय. आईचं काळीच पाकडतंय, आईचं सुपवणी काळीच पाकडतंय की लोकाचा मुलगा बघितला माझ्या मला बाला बराबरचा, तर मला वाटतं मी काय करू. ती बोलत नाही, ती मोर जाते त्याच्या बराबरचा मुलगा समजा. निर्माता चांगली म्हणते तर आई तुझी खूप चांगली आई, असं लई हे नाही झाल्यावर तुझं लई चांगलं झालं आई. असा जन्म घेऊन किती तुझा हिरो चांगला झाला की तुझ्या पोटाला येऊन शिनी तुझं लई चांगलं आहे बाई, हे असं मानलं नाही. पण ते सायनाथ संगीत तिच्या सपनात गेला भाऊजाईच्या की वहिनी तुम्ही नाही म्हणतात का मीच आलो आहे, आणि मीच आलो म्हणून शिनी मीच माझा मिलानाचा मोठा करणार, आणि माझ्यासारखीच ते तर तू काय म्हणतो आजी मी बी आपासारखीच नोकरी करणार, मी आपासारख्याच भरती जाणार. अरे माझं पोट काळीच भर पाळेल, मी जाईन तर त्याच्यातच जाईन. ती आतापासूनच अभ्यास कराय बघतोय, ते त्यातले ते करतोय. पण आता तर ते दाईला आहे, आता शिक ते म्हणतोय मला कायम करायची, मग कायम ते गेला तर हे करायचं म्हणतोय. त्याच्यामुळं आपल्याला बी बरं वाटतंय की करायची बाबा, पण फक्त आपल्या पांडुरंगाला हात जोडायचा, परमेश्वराला हात जोडायचा की बाबा करायची तर कर तू, हा पण तुझा अभ्यास कर चालू राहू दे. जय जय.